अजून माझ्या हातात कसं व्हायलन वाजवलं पाहिजे काही नव्हतं. वडिलांच्याकडे अलंकार गोड होतो. म्हणजे माझे वडील शिक्षक म्हणून फार चांगले होते. ते सगळं करता करता तर अर्धा वर्ष गेलं आणि आधी पसा पसा मध्ये तापत होता. आणखीन एक प्रवास होता की म्हसापाले जावा कारण बॉयकडे. पण म्हसापाले वाजवलं ना ते आणखी तुटत जात. ते त्यांच्या ऑर्केस्ट्राला ठीक आहे. तुमच्या वडिलांकडे तुमच्या बरोबर आणि कोण होते ते. पण माझ्या वडिलांचा एक स्वभाव होता ते काय वाटते ऐकायचं भाजपाचा पहिला फक्त माफ करायचं. त्या लोकांचा काही कार्यक्रम होते ते अलंकार गोटात आहे चार दिवसाचे एक कोणतरी बँकेचं कोणतरी होतं एक ते पुण्यात येत एक कोण एका कोणतरी ते पुण्यात आले ते आता अलीकडे मला चेक भेटा त्यांच्यावर किती विजयची आणि पारसीकर वगैरे वायलिन कुठल्या पट्टी म्हणजे ते काळी रे काळी दोन मध्ये हो ते का त्यांनी इतकी तार होतात ते तार त्या कारण त्याला पण गवत नको होत ते आपलं तलवारीसारखं वापरायचं भाऊ हो. मी माझ्या मित्रा पण म्हटलं मला वायलिन येईल की नाही माहिती पण मला असं वाजवत नाही काय बाहेर कसं ते काय बाहेर वाटत ते. पण त्याला काय होते गाणं सवळे रागाचं चरण मिळून त्यांना त्याच्यावरती काय पण वाद्य चांगलं वाद्य चांगलं पाहिजे म्हणजे गजानमोहनपेक्षा वाद्य मला आवडलं. अलेबल पेक्षाही सरोल पाव बहुत अच्छा आहे. अलेबल मोठा आहे वाटलं हे कमी आहे हमको सिद्धांची मी व्हायलिन शिकावं असं वाटून राहिलं. मात्र पूर्वी व्हायलिन हो लहान मुलांना पण दूर पसर मांडून गेलो तर ते असं जायचं पूर्वी पार्टीकर वगैरे असंही नाही होत किंवा सांगतोय दाखवतो मी लहानपणी बघितलं असं असं अक्षर झालेलं काय वाजून काही वाजून शकत नाही. दाखल्यानंतर म्हणजे दाखल्यानंतर ते इतकं जण करतात पण आपण इतकं नाही करत हा वर येतच नाही. पण हे असा आज आला की अडायला लागतं माझं मग ते असंच पाहिजे. मी दाखल इथे कोणीच नाही आपल्या हिंदुस्थानमध्ये दाखल्यानंतर मध्ये सगळे माझ्या वाजवाजवाजवून माझं मी ऐकलं ते द्वार व्यंकटस्वामी आढळून लालगुडी जवळजवळ माझ्या वयाचे होते एम एस गोपालकृष्ण आमच्याकडे आढळून यायचे लालगुडींचा होतं पत्रव्यवहार झाले. पूर्वी दोन ही प्रवाह होते एक हार्मोनियम सारखं वाजवते ते नको असं झाल्यावर ती एक दाखिणाचे आणि एक आम्ही सारं घेतो आता प्रॅक्टिस सुरू करणार वाजवूया वाजवण्याचे निबंध करून दिले. पण काय झालं एक स्पॉन्डसिट झाल्यामुळे मला सोडावं चालवते 50% गेलं तरी उरलेले 50% मध्ये मी 4-5 वर्ष काळजी वाजत होते अर्ध्यामध्ये सगळं वाजवायचं नाही मग त्रास होणार नाही एवढं वाजत मला हरपी झाले त्यावर हे बोट असं जायला असं वाक्य मग इथे स्पष्ट कळत नाही त्यामुळे सोडावं पण सोडावं म्हणजे गाणं तर सोडता येत नाही कोणते बंदिशा वाजला असतो मी. एक लक्षात ठेवा की गाताना जो आपल्या आवाजामध्ये आपण थोडं कमी हे करतो तो या मोमध्ये आता आला पाहिजे. प्रेशर जात आता एक तुम्ही एका चालू वाजत नाही तर ही प्रेस येणार नाही जास्त आंदोलन नते गाळ नाही पुस्तक पाहतो मला वाटत मला विचारून असते ते तयार झालं तो पुस्तक कुठे करू कुठे करू पुस्तक म्हणजे माझा एक निमित्त जो हॉट एक इरॅशनल मध्ये आउटलुक असतो की हे कुठे कोणी वाचत नाही ते तुम्ही कुठं पाडलं आता एक सांगतो की ही जी टेक्निक आहे हे याची सुरुवात झाली आहे 1922
25 समोर तुम्हाला समजा म्हणजे माझे वडील इथून मंगळूरला गेले तिकडे ते शिकले तिकडे थोडं कर्नाटक शिकले होते दोन वर्ष पण इथे आल्यावरती ते भातगडचं पुस्तक वाचून देवदानी चर्चा करून म्हणून त्यांनी पण ते त्यावेळेस जास्त झालं होतं सदंगीचं टेकडी तर त्याला अनुकूल असे त्याने एक सरळ रस्ते केले त्याला पण आत्ता जे आपण गाणं म्हणतोय ना त्याला ते अपूर्व पडलं मी तुम्हाला बऱ्याच वेळा की ही फ्रीज कशी काढते करता येईल आपल्याला बरं का तर त्याला एक उपाय की तुम्ही त्या घरी आणि घर आहे मोठी लावणार ते बोट गद्दा आणि दिशाला लावायचं ते इथून सुरुवात करतो समजायचं गळ गळ खोच इथे ना हा झालं ना तो ग इथे पकडायचा मागच्या चालू ह्या पुढे कसं तसं नाही तुम्ही ध नंतर सांगतो बेटा आता रे पूर्ण सांगतो त्याच्यावरती आता ते असं नाही की हे मला हे गला आणि रे इकडे घ्यायचा आणि हे म्हणजे परत पहिल्या याच्यावर झालो इकडे घ्या ना जमलं तर ते नंतर सांगणार दो तुम्ही आता म्हणते ढ ढ कुठे आणखी इथे झाला हा जो कर होय ना हे करू तो येणार या बोटाने घ्या हे नाही हे आहे हे बोटे ध रे इकडे रे इकडे घ्यायचं थोडे दिवस कंटिन्यू होता पण मी सवय होते बघा एक स्टेप पुढे जाते म्हणजे तू रे घेऊन ग ग रे असं करत असेल तर ते तुटत मग रे इथे कसं करतो तुझ्या साईड तुमचे नेहमीचे आहेत नाही नुसतं ग रे कसं तू जोडतात हे नाही मग ते रे तुटतात रेटच बिंदू खाली काढायचं रे उजवली हे बोट घ्या रेला म्हणजे ते रेनी जोडते ते पहिलं बोट नाही दुसरं त्याच्यामध्ये त्याच बो मध्ये ग रे अशीच मिळेल ते मधलं बोट घ्या ना रेला त्याच बो मध्ये मला अशी फ्रेज लागली ग रे अशी फ्रेज आहे
समजा रे त्याच गो मध्ये घ्या मग मी जो म्हणतो कसं होतं रे हा समज ही समस्या राहते तिकडे आता नी रे रे जोडायचं द आ कसं बघणार कल्याणचं करायचं वाटतो मी मग म्हणत रे सा मग परत खाली उठा म्हणजे गमक गमक खूप होते बघते काहीतरी कमी होते अति तुटलं तिकडे तर गो अतिशय इमोशनल आला मला हे रूप घ्या ना ते ते त्या बोटात ओढून घ्या नीला कुठलं बोट येतो ते ते होतं ना हेच होत मग सहा ह्या बोटच घ्या मग तू रे म्हणजे पर्पज काय तर रे आणि रे जोडायचा तसं प पासून मग प ड पासून प तिकडे ड वाजवता आता माझं खरं म्हणजे सोपं आहे जसं आपण मध कसं मध कसं वाचता नेहमी तुम्ही नेहमी कसं पावता तीव्र मध नाही शुद्ध मध्ये विचारतोय शुद्ध हा असं होतं ते तंत्र राहतो पुढे बोट फक्त फुगले जात हा तर मध असं घेता ना तसं इकडे तसं नी प ते नंतर जाईल आपण इकडे जाईल ना नाही नाही इथे तुम्ही मन म्हणत कि म आणि द आता अँगल जो राहतो तो पुढे इथे अलीकडे कुठला सोडाय मला नी हा नी सा तो मिळेल पण नी ध नी नी ध द ते नंतर राहील नी आणि म मदत होत हे बोलते पण मला मग नी द मग ते केदार करायला मध्ये नी द असं त्याला ते तोडतं त्याला ते आपल्या नेहमी त्याला बोट बदलून होता बोट म्हणत की तुमचं हे माझ्या वडिलांच्या काळात कळत ते काय म्हणत की मग आलं मग ह्या बोटाने उघडल्या बोट बदलले की त्याला तू बरोबर होतो पण आता नी आपण तिसऱ्या बोटाने कोणत्या पोलिसांना आला तुम्ही मग तीव्र मन शुद्ध मग घ्या तीव्र शुद्ध मग द्या तीव्र मग आणि मग शुद्ध मग तीव्र मग शुद्ध केदार सा नीर ओके आता पुढे मा पा असं आहे समजा
मग आता हा पहा पुढच्या काळी पलीकडे वाजवतो तर देड वाजायचा तो ते बोट पाहता ना हलवता तिथल्या तिथे हा म मला हा हा ताठ मोबाईल उभा असा मला कसा हवाय म तर आंदोलित आंदोलित न घेता जास्त एकदम दूरच्या वर्तुळापासून दूर न जाता म हो मला ते ते थोडस जास्त अस्पष्ट पाहिजे पलीकडे इकडे जात नाही त्या जागेतच ते असावं फक्त ते वाज बरोबर मग ती तीव्र म्हणून थांबू नका तसंच तुझी हेल्प पाहिजे तीव्र म आणि शुद्ध म निश्चित जागा माहित पाहिजे अरे ग पा गपा सर आहे तिथे इतकं लांब लांब फेल तो जवळ अनावश्यक झाले लांब असत मसून पाहा तुला बांकून बॉल घालून चेंडूटा तर फिरला एवढं लांब होत ग नाही ते ऐकवला मला हा त्या म पासूनच ग घेत्या कारण शुद्ध म्हणून अर्धेच वाजते म मला गमक नको आहे नी आणि एवढा असा तरण का व्हायचो म्हणजे काय होतं त्या एक ते चल इमोशन पूर्ण करते म्हणजे हे जे स्केल आहे ना हे एक स्वरूप घेतलं म्हणजे वरती घेतलं म्हणजे ग पाणी सा असा गमा पाणी सा तर कसं जायचं ते आपण असं घेतो मला कसं हवंय पण ह्या बोटाने क आहे ना नव्या नव्या असं घ्या पण तुमचा हा संबंध एक स्टेप पुढे जाईल आणि सोपं सोपे असं हे बघा आता आलं गावा पाणी सा असं ते सोपं पडलं मग मी मी आंदोलनाने बोललो काय मोहिमचं फार पतीचे आहे गावा पाणी हे काय बघते दोन एक दोन एक होतात मला मला एक असतील दोन दोन बरोबर पण ते काय आपलं सेकंड इयर चा काय म्हणजे ग ग म्हटलं की हे बूट नेहमी येत राहिलं कित्येक वर्ष फक्त इथे प्रॉब्लेम होतो बघतो पण ठेवायचं नाही येतात मग ते सोडू बघा जे काय वाजवण्याचा आपलं आवाका वाढतो थोडस काय तिकडे ते का घुम अरे तिकडे गाण्यासाठी सबंद खटा खट्टा टोका यार आता उलट द द अशी प्रेर आहे यमन कारणांची हा कसं वाजवत तुला तुमच्या पदार्थ प्रेर नाही वाजवत नाही तिकडे 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 हवं ते त्यात आलं ग
मी कस म्हणालो द एका बोबमध्ये यायला पाहिजे तसंच घ्या ना मोठं जाऊ दे बोम असं एक होऊ दे नाही इकडे दोन वेळा पण तिकडे एकच बोम द दोन द आंदोलन ग आणि रे रे जाऊ पाहिजे ओके ओके ग पा द एक बोम नी रे एक बोम आता ते पाच ऐक रे नी रा कोणी हे डोळे जात ना ते का उलटा घेतला तिथून जोडून तिथून उतरायला पाहिजे ही गोष्ट गाड्यांचं ताप होते रे असं येत नाही बोलते काय करतात अमेरिका सरकार गाड्यांच्या बस पाहतो रे सहा अनर्थ सबंध आरोही त्यांची ते गाण्याची पद्धत आहे अमेरिकाची ग रे सहा नाही तो रे पासून उतरता येईल का कोणा मिळते गाड्यांना ताप होतो आम्हाला आरोही जी बिल्ड आहे ना ती अवघड झाली रे रे असं घेता येत ना लोक रे सा काही जण कल्पना आहे पण ते रे आणि सा जो मेंढी दाखवायचा ते तो एका मोबाईल यायचा ना कारण याचा काय होतो तो सा वेगळा झाला रे सा रे असं व्हायचं मला त्या मेंढीवर शोध द्यायचे ते तुम्ही दाखवले तिकडे कस होता दरी तसा दोन ट्रेन मध्ये फरक कुठला काय लक्ष द्यायला काय आला म्हणजे बोईंग मध्ये फरक आहे ही एक ट्रेन आहे पण जे विभागला सरकतो हा श्वास आहे बरं का माझ्या पुस्तकात हे मिळते हे श्वासासारखं आहे तू जिथे श्वास तोडता तसं हे काम करत नाही अरे वा ध असं तुम्हाला सांगायचं आहे का कस साधायचंय ध असं ध असं आहे का नाही गमक तेवढ्या पैशाने तयार पाहिजे ध थांबा ना ध हर हलका आलं तुमचं तुमचं बरोबर म्हणजे हा आला एक आला तो मला हे टेक्निक खूप नवीन आहे नाही बरोबर आहे मला नवीनच होते तुम्ही तिथून सुरू केलं होतं हे म्हणजे जेव्हा मी पाहिलं की आमच्या गाण्यातले काय काय प्रेमी त्या टेक्निक वाजवता येत नाही मी कठोरपण सोडून दिलं आता बा एक एक गमतीशीर गोष्ट आहे रे रे इथे एक अक्षर आहे तू म तू मला कसं तू म हे कसं काढत परंतु मला कसा व्हाय मी बोलू नको होता ही काय सारखं करू अरे तू म आधी सुरुवातीला बो कमी घ्या त्या शेवटच्या अक्षरात हात देत आधी श्वास संपल्यासारखा होतो नाही ऐकून तुम्हाला मला कसं व्हाय तू तू असं व्हाय तसं ऐकू नका पा महत्वाचा उच्चार व्हायला पाहिजे ना
तू नहीं मैं कर पहला वो लाभ गया बर का दूसरा वो गया पहले माला तैसे दूसरा अक्षर टूटा थे तिकड़े हे जे वो बदलतो ना ते लक्षात येतं का बरे श्वासाचा असं ते आपण श्वास बदललेला कळतं लोकांना तसे इकडे गोष्ट आहे दोन्ही एका वेळेस तुटत बोट आधी यायला पाहिजे मग बो मध्ये लागते कंटो सहा ऐकू ऐक आनंद तिकडे ना असं येते तो बीर को गुरुजी का आवाज अच्छा किया मैंने गुरुजी का आवाज का थोड़ा इलाज किया मैंने घर जाके अच्छा आज उसको गाने के लिए मैं अच्छा को जोश में आने आपको कैसे काटते हो आपको सुनना है इनका गाने आज करेंगे बोलो बोलो हाँ बोलो तो नहीं बोलो को हमारे थामे तो बहुत बड़ा नहीं है तो आप कौन थे और बहुत चेंज हुआ है पर ठीक है हाँ अब ये पैसे नहीं दिख रहे हैं हाँ या हाई फ्रेड है इसे मिलते नहीं नहीं बिल्कुल नहीं अच्छा गरा ये कैसे कर रहा नीदा नीदा
समोर येते का आता पावर वाजून वो चेंजून दुसरा अक्षर एक बार बने मे आता या दक्षिण म्हणजे काय आमच्यापेक्षाही 100 वर्ष आधी टेकडी जोर झाले तर त्यांचं त्या ऐकून मला म्हणजे ते सगळं करत होते तुम्ही दुखता पावत आपण तो फ्लॅट आहे की होतो द थोडं केलं तर पा घेऊन इथे गेला म्हणजे पा आंदोलन करतो तोडायला नाही पडतो पण पडत असं गेला ते मग तो प आहे ना द बा असं हे करतो एक अक्षर रंगड होतो होते नाही मी कमी ऐकतो तुम्हाला मी कमी ऐकतोय म्हणजे उलट बो पळाला तो दावले दावले तो बो उलट उडलेल्या वेळेमध्ये पाय भेटतो तो बो कमी पडतो श्वास हा श्वास आहे हा अच्छा बघ पण बदलले कळतं का म्हणजे ठीक आहे त्याशिवाय काय होतं आपले आपले लोक शब्दसंग्रह म्हणा वॉक्युबलरी वाढत नाही जेवढं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांचं करत राहतो म्हणजे हे ह्या मी गाताना आ तुम्ही तो दी इकडे तिकडे रे असं काहीच बघ तुम्ही दोन्ही एकावर चालणार होता तो द असं होतं का म्हणे त्याच ते असं टेपर व्हायला पाहिजे द असं छोटते द असं स्किल बदला ना नाही लागले तिकडे शोध बघायला नीर नुसतं तो आला हा बघ म्हणून फक्त सवयी तो बो तुम्ही डार बदल बो बदल तेच
त्याशिवाय नवीन नवीन शब्द मिळत होते. आधी श्वास घेऊन बदललेला पाहिजे तर कळणार ना लोक नी आता असं आहे ना नी असं त्यावेळी बदलतात. हे तुम्हाला पाय काढून भेटतो. किती पैसे पाहिजे लावतो हा सपन मिळतो निधा असं केलं पाहिजे. आता एक अशी प्रेर आहे हे वाजत तरी हे हार्मोन निधा जमा पाणी एक मध्ये असल्या प्रेर झाल्या की तुम्ही नी आणि गर हे घ्यायचं म्हणजे सोय होत असं घ्यायचं शक्य तितकं ज्याच्यामध्ये ऋषभ आरोपमध्ये नाही आहे असे राग निवडा आणि मग ही आली प्रेर तुमच्या असणार म्हणते. आणि पुढे तसंच जायचं हे प्रॅक्टिस आहे म्हणजे ऋषभ आरोपात नाही असे राग सोडायचे आणि ही रिफ्रे झाली की तुम्ही असं करू मी हे तुम्हाला दाखवण शकतो. निरेमध्ये जे बोटाचे अँगल असतात ते मधामध्ये आणि मध तुम्ही वाजत तसं वाजा क मध तुमच्या नवीन हा आता हे मध घेताना जे हाताने ठेवलं आहे ती तिकडे निरेला आहे फक्त हात वर गेला की आपल्याला काही नवीन वाटतोय दिसतो. तिथे ना कळ ओके हाच अँगल तुम्ही इकडे म्हणता तोच मला समजला नाही तो त्याला तिकडे दिलेला आहे रे नाही होणार ना नेहमी पावर थांबत असाल शक्य तिथे पलीकडे चालू आलो तो जिवंत स्वर आहे म्हणजे आपल्या त्या बेस मन तो तुम्ही इथे फ्लॅट मारवलं ना तर ते तुमचं ते नाही तर धडकन न मारला तर हे बोट आल्यावर करावे पोहायला पा म्हणजे काय तिथून तुम्हाला नवीन वाटा भेटत ते बोट कशाला घेता ते घ्या किंवा हे घ्या म्हणजे मग जोडू खाली बघ हे पण चालतं ना हे पण चालेल पहिला पहिला आता हे ना खाली दुसरं सुपर येत द प हेच हा बापरे हे खूप डिफिकल्ट आहे थांबवत तो काय होतो सतत ते द प त्याला तुम्ही ग वाजवा म वाजवा लागला पण द पा असं घ्या द पा कोवल द पा त्या प मध्ये मला ऑप्शन मिळतात. आता प पासून जे ग्राइड आहे
तुम्ही इकडे नेम तुमच्या पुढच्या पदापासून इकडे तोटा वाजवा त्या प पासून जोडलेली पुढची फेज तुम्हाला हवी असेल त्याचं टेक्निक नाही होत हो द प ग व मला कसं द प अशी म्हणजे हवी हा पण बोल तुमचा गणित करता का म्हणजे हा इथे मात्र हरकत नाही मला काय म्हणजे प सुद्धा नाही वाजवायचा हे आंदोलन सुद्धा बरोबर सांगितले ग व काढ व काढ हा तसं यायला पाहिजे चालत येण्यासाठी बो कुठे कुठे बदलायला पाहिजे आता येतं हे करा कारण दोन्ही एकावेळी होते नंतर तुम्हाला बोच काही हे तुम्ही करा ते हे थोडं आलं की आणखी रेस्ट बोलतात मोहला हे बोल घ्यायचं असं ते हळूहळू पुढे जातात पण आता तुम्ही गला घ्यायचं ते पण त्याच्यात एक त्याचं एक एक्झरसाइज सारखं करतोय ग व ध दी र व ध दी रा हा नी र पा म असे उदक जेवढा येते इकडे लिहा ग रे रेच्या बोटाने ग पण रे पण ग एका ग रे त्या तारेवरती रे पासून सहा तारे तार बदलताना बो बदलले नंतर बदला त्यावेळी इथे सुरुवातीला कमी घ्या हा मग ते क्राईड होत्या वेळी बदला आहात हो पाहिजे करत त्यावेळेला आणखी सुरुवात येतं बरं का अगदी एवढ्या जागेमध्ये लांब जसं मात होतो ग एवढं ग वो कभी क्या हो वो अमरे हाँ अमरे तो ने हुए बोले इसी तो श्वास आया भाई जी आप प्रॉब्लम कर रहे पड़ो तो पर तो नकड़ क्या है सब ये होते और वायर से क्या होता है वायर वो एक डाला ये हाई फार लक्षण क्या वाला होता है कि कुछ श्वास बदल तो एक घंटा का हो रहे हळू हळू बदला बदल तर नंतर बदला तिकडे तिथे मो बदला आणखी लांब हवा असेल तर बदलायला तटक हवं तुम्ही दोन्ही सायमन टेस्ट होऊ नये बोट बदलणं आणि मो बदलणं मोठा वाटेल या मग हळू बोल बदलून घ्या बदललं कळतं का म्हणे सवय आता हे सगळे प्रॉब्लेम माझ्या वडिलांच्या काळामध्ये नव्हते कारण ते बंदिश वाजवायचे मी बंदिश वाजवायला आल्याबरोबर मला हे सगळं समस्या झालं मग मी माझं वाटा काढल्या मग काही काही वेळेस माझ्याकडे ती राजम शिकायला येत होत्या वेळेला तिथं तिथे पोटं चित्र तर ते लोक 100 वर्ष पुढे जमल्या तर ती असे प्रॉब्लेम कसे सोडवते हा असं सोडवते असं बघून त्याचा मी उपयोग करून घेतो त्यामुळे माझे आदर सगळे वेगळे होते ऐकवत वाकमध्ये वेगळे जाते किती लांब तर तो रे हे तर काय होतं आधी श्वास निघून गेला तो बो आणि मग तोडा वाजतो हे याच फार कॉम्प्लेक्स असत बोल जेवढा पायच्या बद्दल लांब रे कसं आहे त्याला कुठे बदलायचं ते थोडं वाजून म्हणून वाजून तुम्हाला ते सोडावं लागेल हे तुम्ही एक बंदिशाच्या अक्षरातही बंदिश म्हणा त्याचं रोटेशन द्या आणि ते बंदिश सारखं आपल्याला भास होतो म्हणजे काय होतं
दृश्य जो वर्तन सुपरफिशियल लेवल आहे तो आपण म्हणतो तेच असतं पण ते नसतं तर कुठे कुठे नसतं हे शोधायला पाहिजे. ग्राम पदे आधी भरू नको सानी म्हटलं ना मी असं म्हटलं असं नाही म्हटलं मी कसं म्हटलं अजिबात आंदोलित असा तर तो साफ असा असं वाटत वेगळं आहे असं म्हटलं मी हे बरोबर पण वेग ते पेपर व्हायला पाहिजे एवढी जाड फ्रेम असेल की हळू मिटायला पाहिजे हे आता नाही होता का मला बरं काय याचा प्रेशर तर मी झाला होता एवढं तर बघा किती गमक किती तर हाई फ्रेज आहे कारण वेगवेगळं येतो अरे रे म्हणतो की दाढ नाही मिळ असं इतके लांबू नाही आहे रे आणखी पात्र घ्या अगदी लांब लवकर येतात त्याचं ते स्पीड आणि गची बरोबर दाखवायला पाहिजे हे गाड्यांचं कडे नाही जयपूरांचे ते शोधू म्हणजे आपण पोचतो हे कुंभारीच्या गाड्यांमध्ये मला कळलं रे पण ग पासून निघतो ही येते इंग्लिश होते तर हे कुठलं असं चालतो नाही तो नेमक्या त्या गच्या पॉईंट पासून तर ते बरोबर असत कुठं पॉईंट संपणारा पाहिजे दोन्ही कुठे म्हणजे सूर्यपणा लागतो बदल ग वेगळा ना ग वेगळा ना असं मी बघितलं तुम्ही थांबू शकतो काय काय करतो मला कसं तो गर्ल तू परत रेखा घेत तुम्ही कसं ऐकल रे ग रे मग असं ऐकू आमच्या रे म रे ऐकू ना रे म झालं रे म आता म तुम्ही खडा केला म मी जरा कठीण मागतात आहे बरं इथे वावा मिळणार आहे तुम्हाला तर जरा ऐकून एक तू मोठा बोल ना मग पा ते तिसरे पुढे जाते गळा कुठलं बोट घेतलं नाही ते असेल हे गळ आहे आता आपण आता का अभ्यास मला पण तेच घेतला अरे ते मग कस म्हणते मग पाहिजे म एक वेळ
दूर 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 बातूरी यार